सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण आहोत माने नगर येथील यमकरावर. याच यमकरावर श्रमिक मुक्ती दलाने जलपूजन करण्याचा इशारा शासनाला दिलेला आहे आणि आज या ठिकाणी त्याच संघटनेचे कार्यकर्ते आपल्या बरोबर इथे आहेत. पण आपण पाहू शकता की माग या ठिकाणी धरणाचं पाणी खूप आटलेलं आहे, त्यामुळे पाणी सुद्धा खूप खाली गेलेलं आहे. याच ठिकाणी जलपूजन होणार आहे, त्यामुळं आंदोलक जे आहेत ते आपल्या मतावर ठाम आहेत. आज या ठिकाणी काय आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी या क्षेत्राची पाहणी करण्यासाठी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं कशा पद्धतीनं जलपूजन असणार आहे. तर आपल्या बरोबर आहेत श्रमिक मुक्ती दलाचे राज्य कार्यकारी सदस्य सचिन कदम. आपण त्यांच्यापासून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं या ठिकाणी आंदोलन होणार आहे किंवा जलपूजन होणार आहे. खरं तर या ठिकाणी जे सोमवारी जे आंदोलन होणार आहे ते खरं व्हायला नव्हतं पाहिजे होतं. आम्हाला आता प्रकल्पग्रस्तांना या पाण्यापर्यंत यायची वेळ ह्या शासनाने आणली आहे आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई साहेब यांनी आम्हाला 3 महिन्यापूर्वी एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये असं म्हटलं होतं की तुमची बैठक आम्ही मुख्यमंत्री साहेबांबरोबर आणि उपमुख्यमंत्री साहेबांबरोबर लावू. परंतु तसं काही झालं नाही. तसेच एकदा पाटणमध्ये राज्याचे मुख्यमंत्री साहेब आले होते, त्यावेळी आमची भेट घडवून दिली. पण आम्हाला असं वाटायला लागलं की एकही अजून मंत्रालय स्तरावर बैठक होत नाही, याचा अर्थ शंभूराज देसाई साहेबांना मंत्रिमंडळातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विचारात घेत आहेत की नाही ही शंका. कारण की शंभूराज देसाई साहेब हे महाराष्ट्राचे नंबर 2 मंत्री म्हणून ओळखले जातात आणि सर्व महाराष्ट्रात त्यांचाच गाजावाजा आहे. तर आम्हाला वाटतं की कोयनेचा विषय का मागं पडतो आहे आणि कोयनावाल्यांनी जर तर अख्ख्या महाराष्ट्र सुलाम सुफलाम केला आहे तर त्या कोयनेच्या प्रकल्पग्रस्तांसाठी कोण म्हणजे त्यांना न्याय का मिळत नाही. अजून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धरणग्रस्त आहेत. पाटण तालुक्याचे मंत्री शंभूराज देसाई, पालकमंत्री सातारा जिल्ह्याचे, हे सुद्धा दोन बडे मंत्री आपल्या पाटण तालुक्याला लाभले असून तरीही तुमचा हा प्रश्न मार्गी लागायला विलंब का लागतोय? खरं तर विलंब लागायची आवश्यकताच नाही, कारण की जवळजवळ 4 ते 5 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा सगळा विषय कागदोपत्री किंवा बैठकीतून सुटलेला आहे. त्याची फक्त अंमलबजावणी होत नाही आणि ती अंमलबजावणी आत्ताचे मुख्यमंत्री जे कोयना धरणग्रस्त आहेत आणि पालकमंत्री जे पाटण तालुक्याचेच आहेत त्यांनी जर ह्या बैठकी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक जर लवकरात लवकर झाली तर त्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकते आणि जो निर्णय 5 वर्षापूर्वी झालेला आहे त्याची अंमलबजावणी होऊन आत्ता जसं लोकांनी जमीन पसंतीचे अर्ज केलेले आहेत जमीन पसंती करून जमीन मिळण्यासाठीचा तो मार्ग म्हणजे ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक आहे आणि जवळजवळ 3 ते 4 महिने आम्ही त्या बैठकीची वाट बघतोय. परंतु पालकमंत्री असतील मुख्यमंत्री असतील ते फक्त आश्वासन देतात की बैठक घेतली जाईल, परंतु ती जर बैठक त्यांना घ्यायची नसेल तर आम्ही ज्या शासन निर्णयानुसार अर्ज केलेले आहेत जमीन पसंतीची तर त्या जमीन पसंतीच्या अर्जाला आम्हाला त्यांनी उत्तर द्यावं आणि लवकरात लवकर मग धरणग्रस्तांना जमीन वाटप करण्याचा आदेश काढावा जर त्यांना ती बैठक घ्यायची नसेल तर. जलपूजन झाल्यानंतर तुमचं पुढचं पवित्र काय असेल आंदोलनाचं? आम्ही श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांच्या मार्फत हे जे आंदोलन करत आहे किंवा जवळजवळ आता 30 ते 35 वर्ष कोयना धरणग्रस्तांचा विषय हा श्रमिक मुक्ती दल मार्फत घेतला जातोय. लोकशाही मार्गानेच हा विषय तडीस नेण्याचे प्रयत्न आहेत. आत्ता देखील आम्ही जलपूजन करत आहे म्हणजे परवाच डॉक्टर भारत पाटणकरांनी तेच सांगितलं आहे की आमचं दुःख व्यक्त करायचे आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. आम्ही सामान्य माणसं आहे किंवा शेतकरी माणसं आहे, आम्ही दुःख व्यक्त करायला आम्हाला लोकशाही मार्गाचाच पर्याय आहे. कारण की पाण्याचं जसं आता धरणात आम्ही सगळं आमचं अस्तित्व गेलेलं आहे, आमचं गाव गेलेलं आहे, आमचे देवस्थानं गेलेली आहेत. आत्ता आमच्याकडं असं काहीच नाही की शासनाच्या विरोधात आरोप करून किंवा हे करून आम्हाला सहन होणार नाही. त्यामुळे लोकशाही मार्गाने जलपूजन करून आम्ही आमचं दुःख व्यक्त करण्यासाठी इथे मानेनगर जिथे नवजा एक गाव बुडीत झालेलं आहे त्या गावाच्या हद्दीवर आम्ही येऊन ते जलपूजन करणार आहे. या ठिकाणी लहान मुलं बायका मुलांसोबत या ठिकाणी आंदोलन होणार आहे. या सर्व आंदोलनाची दखल शासनाने घेणे गरजेचं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शासनानं या ठिकाणी चांगला बंदोबस्त देणं गरजेचं आहे आणि आंदोलन हे होणारच असं मात्र कार्यकर्त्यांच्याकडून बोललं जात आहे. लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर मी भरत. जय हिंद, जय महाराष्ट्र.